वावाईतील हुतात्मा बाजारच्या बोरगाव शाखेचे उद्घाटन टीव्ही स्टार सौरभ चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी हुतात्मा उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी प्रमुख उपस्थित होते. हुतात्मा बाजारने बोरगाव येथे नव्या शाखेचे उद्घाटन टीव्ही स्टार सौरभ चौगुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा बाजारचे अध्यक्ष दिनकर बाबर, कार्यवाह साऊ नंदिनी नायकवडी, प्रमुख पाहुणे सौरभ चौगुले तसेच वैभव नायकवडी, जितेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. पद्मभूषण डॉक्टर नागनाथांना नायकवडी, आदरणीय स्वर्गीय कुसुमताई नायकवडी यांच्या प्रतिमांचे पूजन करून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सौरभ चौगुले म्हणाले, ग्राहक व मालक यांनी निर्माण केलेल्या पारदर्शक व्यवहारामुळे हुतात्मा बाजार 26व्या वर्षात नव्या शाखेचे उद्घाटन करीत आहे. हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे संवर्धक डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी केलेल्या कार्याचा मागोवा घेतला तर त्यांनी केलेले काम खूप मोठे आहे. प्रतिकूल परिस्थितीत देश उभा केला व देशातील जनतेसाठी स्वराज्य निर्मितीचे काम त्यांनी केले. जितेंद्र पाटील म्हणाले, वाळवा ही क्रांतीची भूमी आहे. डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर आपल्या कामातून खूप मोठा दडा उभारून सर्व क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. अध्यक्षपदावरून बोलताना वैभव नायकवडी म्हणाले, वाळवा तालुका महाराष्ट्र राज्याला दिशा देणारा तालुका आहे. या तालुक्यातील जनता ईर्ष्याल आहे. या तालुक्याने सर्व क्षेत्रात विकास केला आहे. बोरगावसारख्या सधन गावामध्ये हुतात्मा बाजारची शाखा स्थापन करून जनतेची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे. बोरगावच्या सरपंच जयंती पाटील, उपसरपंच रणजित देसाई, प्रमोद शिंदे, रणधीर पाटील, बाळासाहेब पाटील, जयकर चव्हाण, दादासाहेब चव्हाण, निवास पाटील, भगवान भाऊ पाटील, वसंत वाजे, अजित वाजे यांच्यासह हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक राजा माळगी यांनी प्रास्ताविक केले.